नमस्कार, मी साक्षी, इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेमध्ये आज महापालिकेच्या अंतर्गत 27 गावातील आशेळे चिंचपाडा प्रभागातील नगरसेविका सोनी अहिरे प्रभागातील पाण्यासाठीची फाईल 4 वर्षापासून पास होत नाही म्हणून सभागृहासमोरच नगरसेविका ठसठसा रडल्या. आयुक्त आपली फाईल पास करत नसल्याने आपण आपल्या प्रभागात काम करायचे कसे? 4 वर्षापासून प्रभागात पाणी आणण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी 32 लाखाची फाईल मंजूर झाली होती, मात्र नंतर ते बजेट 25 लाखापर्यंत आणले गेले. मात्र तरी ही अनेक वेळा आपण महापालिकेत खेटा घालून आपल्याला आयुक्त दादा देत नाही. महापौरांकडे ही आपण तक्रार केली होती. या प्रकरणानंतर शकीला खान MIM च्या नगरसेविका सुद्धा सभागृहात उभ्या राहून 9 लाखाची त्यांची ही फाईल पास न झाल्याचे सांगितले. अनेक नगरसेविकांनी आज महापौर समोर आपली व्यथा मांडली. सोनी अहिरे या बहुजन समाज पक्षातून निवडून आल्या आहेत. त्यानंतर आज त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. मात्र सत्ताधारी शिवसेना भाजपसोबत राहूनही जर आपले काम होत नसेल तर येणाऱ्या पुढच्या सभेत आपण आंदोलन करू, असा इशारा प्रसारमाध्यमाद्वारे त्यांनी प्रशासनास दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. नमस्कार, मी माझ्या सगळ्या जनतेला व सगळ्या पत्रकार बंधूंना सांगत आहे की आज ह्या नगरपालिकेमध्ये मला 4 वर्ष झालेले आहेत आणि पहिल्या वर्षापासून मला माहितीही नव्हतं फाईल कशी फिरवायची, फाईल काय असते काय नसतं हा प्रकार मला माहिती नसल्यामुळे मला इथे आल्यानंतर माहिती पडलं. 6 महिन्यामध्ये मी त्या सगळ्या गोष्टी शिकली, मी माझी फाईल तयार केली. फाईल माझी 1 वर्ष 2 वर्ष मी कंटिन्यू ती फाईल फिरवली. पाण्याची फाईल, पाणी म्हणजे एक जनतेसाठी खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आज मी आयुक्तांना वारंवार भेटली, कितीक आयुक्त आले कितीक आयुक्त गेले. पाणी इतका गंभीर प्रश्न असताना माझ्या वार्डामध्ये हप्त्यातनं फक्त 2 वेळा पाणी येतं आहे आणि माझी जी जनता आहे ती जनता फक्त 4 दिवसाचं पाणी साठवून ती पिते, त्याच्याने ती आजारी पडते. त्याच्याने माझ्यावरती म्हणजे भरपूर वेळेस माझ्या वार्डामध्ये मोर्चे आले. मोर्चे आल्यानंतर मला वारंवार विचारतात, मॅडम तुम्ही आम्हाला पाणी द्या, पाणी द्या. मी कुठून देणार पाणी? ज्यावेळेस मी इथे पाठपुरावा करते प्रत्येक वेळेस माझ्या फाईलीवरती चर्चा, प्रत्येक वेळेस चर्चा. का चर्चा? काय हा प्रकार काय आहे? नक्की काय चाललं आहे? जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. ज्यावेळी तुम्हाला एखादा उडाणपूल बनवायचा असतो आयुक्तांना किंवा रस्ता बनवायचा असतो त्यावेळेस त्यांना चर्चा सुचत नाही. त्यावेळेस ते 1-1.5 कोटीचा जो निधी द्यायचा असतो तर डायरेक्ट मंजुरी घेऊन देऊन टाकता. माझी 25 लाखाची फाईल 32 लाखाची फाईलवरनं तुम्ही तिला 28 करून 25 वरती आणलं. मान्य आहे मला त्या सगळ्या गोष्टी, मान्य आहे. फक्त माझी एकच कळकळ आहे, माझ्या जनतेला पाणी द्या. आज पाण्यामुळे माझे, आज पावसाळ्यामध्ये इतकं पाणी असूनसुद्धा त्यांना पाणी भेटतं पण ते घाण भेटतं. का? कारण की ग्रामीणच्या टायमाला त्या सगळ्या चढलेल्या लाईनी, गजलेल्या लाईनी आहेत. आज माननीय आमदार पाहिजे तर ते त्यांच्या एका फोनवरती काम होऊ शकतं, पण कदाचित त्यांनाही तिथे काम करण्याची अपेक्षा आहे, आवड आहे, नाही आहे मला ते नाही माहिती आहे. मी जेव्हा जेव्हा माझी फाईल फिरवण्याचा प्रयत्न केला तर आमदाराच्या निधीतनं 6 लाख रुपये भेटले रिपेअरिंग करण्यासाठी. रिपेअरिंग करण्यापेक्षा माझ्या आमदारांना विनंती आहे की आमदार साहेब, मी माझ्या जनतेसाठी कळकळून मी विनंती करते की तुम्ही माझ्या जनतेला पाणी द्या. तुमच्याकडे भरपूर निधी आहे, तुम्ही ते करू शकता. तुम्ही करा किंवा मी करू, दोघांपैकी कुणालाही ते काम करायचंच आहे. तर मी कधी भेदभाव करत नाही कुठल्या प्रकारचा. जनतेसाठी मी फक्त पाणी मागते. येत्या आता मला सभागृह आणि सगळ्यांनी सपोर्ट केला, तुम्ही पत्रकार बंधू तुम्ही लोकांनी मला जर सहकार्य जर केलं, ही बातमी जर जनतेपर्यंत जर पोहोचली तर जनतेने जर मला सपोर्ट केला तर माझे येत्या सभेमध्ये माझी ती फाईल पास होईल. 2-2-5 च्या खाली का असे ना ती फाईल जर पास झाली तर माझ्या जनतेला पाणी भेटेल. आणि मी सगळ्यांना विनंती करते, सगळ्या नगरसेवकांना विनंती करते, महापौर साहेबांना, आयुक्त साहेबांना पण विनंती करते की मी माझ्या घरासाठी पाईपलाईन मागत नाही, माझ्या जनतेसाठी, माझ्या वार्डासाठी मागते. सगळे कामं लांब ठेवा पण मला पाणी द्या. पाण्यासाठी मी विनंती करते सगळ्यांना की मला थोडंसं सहकार्य करा आणि सगळ्यांनी माझा सपोर्ट करून माझी ही फाईल पास करण्यासाठी माझी मदत करा. बस, धन्यवाद. आयुक्तांनी सांगितलं की ती फाईल होणार नाही. तुमच्या समोर सांगितलंय, प्रमिला पाटील मॅडम बसलेल्या आहेत त्यांच्या समोर सांगितलंय, म्हणून मला हा विषय आज सभागृहात बोलावा लागला. जर तुम्ही सगळ्यांनी सांगितलं ती फाईल होणार नाही तर मी आजच्या सभागृहातच येणार नाही, कारण की माझी कुठली फाईल होत नाही. म्हणून
तर माझी इच्छा आहे की त्यांनी होणार का नाही ते सांगायचं फक्त मला. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता 9320420420. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. नमस्कार.